विद्युत तारेचे परिणाम इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इयत्ता दहावी विज्ञान भाग एक भाग पाचवा विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मागील भागात आपण पाहिले की विद्युत वाहक तार चुंबकीय क्षेत्रात लंबरूप ठेवली असता तिच्यावर बल कार्यरत होते त्यामुळे त्या वाहक तारेची हालचाल घडून येते अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर ड्यू टू करंट वेन इट प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड फॅरेडे या महान शास्त्रज्ञाने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या साह्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन अ कंडक्टर विथ द हेल्प ऑफ अ मूव्हिंग मॅग्नेट वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकात विद्युत धारा निर्माण म्हणजेच प्रवर्तित होते अकरण कॅन बी इंड्यूस इन अ कंडक्टर आयदर बाय मूव्हिंग इट इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑर बाय चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर गॅल्वॅनोमीटरला जोडलेल्या एका कुंडलातून शक्तिशाली पट्टी चुंबक बार मॅग्नेट फिरवला असता आढळणारे निरीक्षण म्हणजे चुंबकाचा ध्रुव बदलला असता गॅल्वॅनोमीटरच्या काट्याचीही दिशा बदलताना येथे दिसून येते म्हणजेच विद्युत थरेची दिशा बदलते यावरून निष्कर्ष कन्क्लुजन विद्युत धारेची म्हणजेच गॅल्वॅनोमीटरमधील काट्याच्या विचलनाची दिशा चुंबकाचा कोणता ध्रुव कुंडलासमोर आहे व चुंबकाच्या गतीची दिशा या बाबींवर अवलंबून असते चुंबकाचा वेग वाढवल्यास विद्युत धारेचे प्रमाण वाढते हे गॅल्वॅनोमीटरमधील काट्याच्या विचलनाने लक्षात येते द डायरेक्शन ऑफ करंट डिपेंड्स ऑन विच पोल ऑफ द मॅग्नेट फेस द कॉइल ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ रिलेटिव मोशन इफ द वेलॉसिटी ऑफ मॅग्नेट इज इन्क्रीज द इंड्यूस करंट इनक्रीस पन्नास फेरे असलेली दोन तांब्याच्या तारेची कुंतले टू कॉईल्स ऑफ अबाउट फिफ्टी टन्स जाड कागदाच्या नळकंडाला गुंडाळली कुंडल ए कॉइल ए, कुंदल ए हे विजेरीला म्हणजेच बॅटरीला जोडले कुंतल बी हे गॅल्वॅनो जोडले असता पुढील निष्कर्ष दिसून येतो कुंतल एमधून विद्युतधारा बदलत असताना कुंतल बीमध्ये विद्युत विभवांतर प्रवर्तित होते त्यामुळे कॉईल बीमधून विद्युत प्रवाहित होते म्हणून गॅल्वॅनोमीटरमधील काट्याचे विचलन होते ॲज अ कंडक्टर इन कॉईल ए चेंजेस अ पोटेंशियल डिफरन्स इज इड्युस इन कॉइल बी विच गिव्ह राइज टू अॅन इलेक्ट्रिक करंट द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्वॅनोमीटर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम फ्लेमिंग्ज राईट हँडरूल आपल्या उजव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंबर राहतील अशी ताणा जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते स्ट्रेच द थम द इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर ऑफ द राईट हँड इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर इन धिस केस द इंडेक्स फिंगर शोज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड थर्म इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर अँड द मिडल फिंगर शोज द डिरेक्शन ऑफ द इंड्युस करण विद्युत धारा व प्रत्यावर्ती विद्युत धारा डिरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करण यातील फरक आपण इथे पाहणार आहोत अल्टरनेटिंग करण द डिरेक्शन ऑफ द करंट रिव्हर्स पिरियॉडिकली प्रत्यावर्ती विद्युत धारा ठराविक समान कालावधीनंतर आपली दिशा व परिमाण बदलते या अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी वारंवार तर आहे फिफ्टी टू सिक्स्टी हॉट्स याचा उपयोग विद्युत इस्त्री झुलाई मशीन आणि मिक्सर त्याचप्रमाणे ए सीमध्ये केला जातो दिष्ट विद्युत धारा डायरेक्ट करंट दिष्ट विद्युत धारा नेहमी एकाच दिशेत वाहते द डिरेक्शन ऑफ द करंट रिमेन्स सेम याची वारंवारता फ्रिक्वेन्सी ऑफ डायरेक्ट करंट इज झिरो हर्ट आणि याचा वापर हा इलेक्ट्रिक टॉर्च रेडिओ आणि विद्युत अपघटन इत्यादी प्रक्रियेमध्ये केला जातो प्रत्यावर्ती विद्युत जनित्र ए इलेक्ट्रिक जनरेटर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण म्हणजे विद्युत जनित्र होय अ डिवाईस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण पाहिले की पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक सप्लाय देतो आणि मग मोटर फिरते उदाहरणार्थ मिक्सर जनरेटरमध्ये आधी कॉईल फिरते मग विद्युत ऊर्जा निर्माण होते त्यामुळे लाईट गेल्यानंतर जनरेटरमधील साठवलेल्या विद्युत ऊर्जेचा वापर करून आपण आपली घरातील उपकरणे चालू करू शकतो तत्त्व प्रिन्सिपल विद्युत चनित्र विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वावर कार्य करते द वर्किंग ऑफ ॲन इलेक्ट्रिक जनरेटर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत चनित्राची रचना कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर ए बी सी डी हे आसाभोवती फिरणारे तांब्याचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या दोन एन व एस उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये ठेवलेले असते अक्वाईल ए बी सी डी ऑफ कॉपर वायर इस्केप्ड बिटवीन द पोल्स एन अँड एस ऑफ अ स्ट्रॉंग मॅग्नेट कुंडलाची दोन टोके ही आर वन व आर टू या दोन विद्युतवाहक कड्यांना बी वन व बी टू या कार्बन ब्रशमार्फत जोडलेली असतात द एंड्स ऑफ द कॉईल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग्ज आर वन अँड आर टू वाया कार्बन ब्रशेस बी वन अँड बी टू ही कडी आसाला धरून बसवलेली असतात कंडक्टिंग रिंग्ज आर कनेक्ट टू कनेक्टेड टू एक्झल बी वन व बी टू यांची टोके गॅल्वॅनोमीटरला जोडलेली असतात बी वन अँड बी टू आर कनेक्टेड टू अ गॅल्वॅनोमीटर यूज टू शो द डिरेक्शन ऑफ दी करंट कार्य वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर आज बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो तेव्हा ए बी सी डी हे कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते

एका अर्ध्या फेरीत ए बी ही वर जाते व सीडी ही बाजू खाली जाते अर्ध्या परिवलनानंतर सी डी ही बाजू ए बी बाजूची जागा घेते व ए बी ही बाजू सी डीची जागा घेते आफ्टर हाफ अ रोटेशन ए बी अँड सी डी इंटरचेंज देअर प्लेसेस ही क्रिया वारंवार घडल्याने प्रत्यावर्ती विद्युत धारा निर्माण होते द प्रोसेस गोज ऑन रिपीटिंग अँड अल्टरनेटिंग करंट इज जनरेटेड या पुढील भागात आपण या प्रकरणावर आधारित उदाहरणे अभ्यासणार आहोत